ही मागणी केलेली सचिन खरात गटाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या. मला आमदारकी कोणाच्या बापांनी दिली, माझ्या माझ्या मतदारसंघाला जनतेने दिलेली. ती पुन्हा द्यायची कडे द्यायची ती माझी जनता ठरवेल. आमच्या आमदारका काढायचा कोणाच्या हातात नाही, पण एवढं नक्की आहे मंत्रीपद हकलायचं असेल तर मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. बरोबर आहे ते, आणि आम्ही एकाच बाळासाहेब ठाकरेच्या तालमीतले आहे म्हणून त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये. शेवटी मी पण त्यातलाच आहे आणि आम्ही काही वैयक्तिक भुजबळाचा द्वेष नाही आहे, पण तुम्ही राज्यातल्या एका मोठ्या समाजाला 57 लाख लोकांना ओबीसीचं रिझर्वेशन मिळताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून त्याला विरोध करता. आमचा विरोध त्या ठिकाणी आहे की आणि आम्ही कोण आहोत? आम्ही पण विदर्भामध्ये आम्ही मराठा असतो तरी आम्ही सगळे ओबीसीमध्ये मोडतो. त्याच्यामुळे तुम्ही निषेध कोणाचा करून राहिले? आमचं म्हणणं आहे की ज्या गोरगरिबांचा 70 वर्षात त्यांना न्याय मिळाला आणि त्यांना जो न्याय मिळतो तर त्याच्या तोडचा न्याय इसकाचा कोणी प्रयत्न करू नये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.